प्रसादची एक जवळची मैत्रीण आहे, आपण तिची केमिस्ट्री जाणून घेऊ. तर मध्येच गाडी बंद पडली. आज मी बनवते वरण पातोळ्या. I like to be educated, but I'm so frustrated. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, या ठिकाणी टाइम झालाय 10:20 आणि आता अभि गेलाय जस्ट दीपकला आणायला. आणि अभिला आहे ना बाहेर झुरळ दिसलं ना, तर एवढ्या मोठ्या नवरडला इकडे इथं काय दिसलं मला वाटलं सापविपाचा पिल्लू बिल्लू असेल बाहेर जोंबाईतलं. तर झुरळ होतं, ते झुरळ धरायला गेलो तर ते पण गेलं पळून. आणि आता आरोही या ठिकाणी आता भेंडीची भाजी करते आणि आमच्यासाठी ना तिने चुरमा केला होता, तर आम्ही चुरमा वगैरे खाऊन घेतलाय. आणि आरोही आज आमच्यासाठी भेंडी करते, खूप दिवसानंतर आज आमच्याकडे भेंडी बनतीये. नुसतं काळी कुरकुरीत करा तिला. येस. तर मित्रांनो, या ठिकाणी माझं आवरून झालंय आणि आता अभि आणि मी चाललोय शॉपवर. चला उघडा गेट. अभि शेट लय उशीर झालाय आज, तिच्यावर नाही जायचं आपल्याला. तिलकून हातलो राहील तू. सो गाईज, आता ऋषी आणि अभि गेले शॉपवर आणि ते जायपर्यंत ना माझ्या मागे असं टेन्शन राहतं की काय धावपळ धावपळ करत राहतात ते. नुसतं म्हणजे स्वतःही टेन्शन घेतात, दुसऱ्याही टेन्शन देतात. म्हणून त्यांच्यासोबत मी नाश्ता नाही केला, त्यांना एकदा नाश्ता डब्बा वगैरे बनवून दिला आणि आता मी घेतलंय मला नाश्त्याला चुरमा आणि रात्रीची कढी होती ना ती कढी घेतलेली ना. रात्रीची कढी जी सकाळी घालतो ना ती जास्त छान लागते. तर आता आलोय आम्ही शॉप मध्ये आणि आज अभि आणि मीच आहे. अभि पण थोड्या वेळानंतर जाणार आहे, त्याच्यानंतर प्रसाद आणि दीपक येणार आहे. तर आता आम्ही ना थोडस शॉप आवरून घेतो. सो गाइस, तर आता माझी आंघोळ झाली आणि आता मला रेडी व्हायचंय, कारण की मला शॉर्ट्स व्हिडिओ काढायचे मोडसाठी, इंस्टाग्रामसाठी आणि यूट्यूब शॉर्टसाठी. तर त्यासाठी मी रेडी होते आणि मी आज घरीच व्हिडिओ शूट करणार आहे. मी जाणार नाही शॉपवर आणि कोणी दुसरे नाही मला व्हिडिओ शूट करायला. तर मी जसे मी जुने व्हिडिओ काढायचे माझे मिररमध्ये व्हिडिओ, मी तसे काढणार आहे. तर पहिले ना हे कपाट या साईडला होतं आणि तिकडून इकडे आणायचं खरं रिझन हे असं होतं की मला यात व्हिडिओ काढता येत नव्हते त्या साईडला, म्हणून ते आता या साईडला शिफ्ट केलंय. म्हणजे इथे मी व्हिडिओ काढू शकते, मला सफिशियंट स्पेस आहे. मला जेवढा व्हिडिओसाठी लागतो ना तेवढा स्पेस आहे आता इथे. लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, गोलीगत आज राहते असं ये शर्ट घातलं होतं ना गोलीगत सारखी शर्ट म्हणून करत आपल्याला आलो. गोलीगत शर्ट, या शर्टचं नाव आपण गोलीगत शर्ट. असं राहता असं राहत. ही कोणती स्टाईल यार, ही कोणती स्टाईल राहती हे इकडून सारखी तो ती गुलीगत स्टाईल. गुलीगत स्टाईल, या स्टाईलचं नाव गुलीगत स्टाईल, या शर्टचं नाव आपण गुलीगत गुलीगत शर्ट. आणि ना तो नमस्ते कस भारी पण भारी आहे कसं काय असत नाही हसवतो भाई खूप सारं प्रेम भाई तुला. हसवणं महत्वाचं आहे रे, समोरचं हसणं महत्वाचं आहे. पण ते मॅटर नाही करत की समोरचं कसं आहे काय, तो हसवतो ना लोकांना एंटरटेन करतो ना ही पण गोष्ट खूप जास्त महत्वाची असते. कारण जेव्हा व्यक्ती नसतो ना तेव्हा त्याचं महत्व कळतं. ते आता एक्सपायर झालं संतोष मुंडे, त्याला पण खूप ट्रोल करत होते बघ पहिले की असंच आहे तसंच आहे. एक्सपायर झालं ना त्याच्यानंतर लोकांना त्याची व्हॅल्यू कळाली. खूप जणांनी स्टेटस ठेवले की जिवंतपणे खूप ट्रोल केलं तुला आणि आता एक्सपायर झाल्यानंतर सगळे श्रद्धांजली जात आहे. तर ती गोष्ट पण मॅटर करते मित्रांनो. म्हणजे जेव्हा आपण माणूस जिवंत असतो ना तेव्हाच तिची कदर केली पाहिजे. आणि जेवढे लोक तुमच्या चेहऱ्यावर हसू आणताय ना त्यांची तर खरंच तुम्ही खूप जास्त व्हॅल्यू केली पाहिजे. कारण तुम्ही म्हणजे तुम्ही समोरच्याला किती विचित्र वाटा पण त्याच्यामुळे तुम्ही हसताय ना हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण रडवणारे लाख लोक आहेत पण हसवणारे खूप मोजके लोक आहेत. सो जेवढे कॉमेडी आहे ना त्यांना ग्रँड सॅल्यूट. तर आम्ही ना शिवाची गाडी घेऊन बाहेर चाललो होतो फिरायला, तर मध्येच गाडी बंद पडली आहे. सो गाईज, आता वाजले 5:45. तर मी व्हिडिओ वगैरे शूट केले, त्यानंतर ना खूप जास्त व्हिडिओ गाणे वगैरे ऐकून काय होतं काय माहिती, जेव्हा पण मी व्हिडिओ शूट करते ना नंतर मला जाम झोप येते. मग मी व्हिडिओज वगैरे काढले, नंतर ना मला सेजलचा फोन आला होता, मग मी सेजसोबत खूप वेळ बोलत बसले तर खूप छान वाटलं. आणि नंतर मग मी झोपले, तर मी आताच सरळ उठलेले आहे. आता आम्ही शिवाची गाडी घेऊन दुसऱ्या गॅरेज मध्ये आलोय. आता इथं होती का बघू चालू. सो गाईज, तर आता वेळ झाली स्वयंपाकाची आणि आज मी बनवते वरण पातोळ्या. त्यासाठी इथे मी वरण लावलेलं आहे आणि हा आरसा ना, हा आरसा बाहेर लावलेला होता, हा इथे कस काय आलाय काय माहिती. आमचं टॉवेल बघा, म्हणजे अजूनपर्यंत इथे सेटच नाही झालेलो आहे. म्हणजे ती बॅग पण तिथे लटकवलेली, सर्व सर्व काय सेट व्हायला किती दिवस लागणार आहे काय माहिती आता इथे. तर शिवाची गाडी ना आम्ही चालू करून घेतली त्या गॅरेज मधून आणि तिला ना आता 2 घंटे तिथं काम आहे, कारण तिची बॅटरी चार्जिंग करायची. तर
अरे शिवाला आहे माझ्यासोबत चालून चालून म्हणजे गाडीवर बसून. तर वरण पातोळ्यांमध्ये टाकायला लसूण लागणार आहे, लसूण आणि मिरची, म्हणून मी लसूण पहिले सोलून घेते. आणि प्रसाद आज जरा खुल्ला आहे कारण त्याच्या मैत्रिणीला आज बरं आहे जरा तृप्तीला. प्रसाद स्माईल देऊन टाक एक तिच्यासाठी, कोपऱ्यातली नाही जरा चांगली स्माईल दे खोलून. हो काय तिला ऍडमिट सोडते, ऍडमिट सोडते. बरं तुझी स्टोरी तर सांग, केमिस्ट्री सांग ना मला काही. प्रसादची एक जवळची मैत्रीण आहे, आपण तिची केमिस्ट्री जाणून घेऊ. मला सगळी स्टोरी माहिती आहे, फक्त मला तुझ्या तोंडून ऐकणं आहे. तृप्ती 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 रे तृप्ती डफरे डफरे की ना डफरे डफरे की डाफरे डफरे जेठालाल सर डफोर. काही म्हणतो का त्याच्या मैत्रिणीला? तर या ठिकाणी ना मी लसणचे बारीक बारीक तुकडे पण केले आणि ते मी नखांनीच केले कारण की मला चाकूने जमत नाही, फार बारीक बारीक कट करत बसावं लागतं, त्यापेक्षा नखांनी पटपट पटपट कट होऊन जातं. ते केले, आता या ठिकाणी मिरच्या कट करते आणि पीठ सुद्धा मळले कारण की पातोळ्या करतोय वरण पातोळ्या, मग त्याच्यात ते सोडायला लागतं. पोळी करून त्याचे कट कट करून मी तुम्हाला दाखवते कसं सोडायचं तिच्यात, तर ते नंतर बघूयात. तर या ठिकाणी ना डाळ थोडी ना कडक राहिली होती म्हणजे थोडी झाली नव्हती, तर त्यामुळे मी परत एक शिट्टी काढून घेणार त्याची. तर आता मी याला ना पहिले फोडणी देऊन घेते, जसं आपण वरणाला फोडणी देतो ना सेम तसंच फोडणी देते मी आता याला. तर आता या ठिकाणी ना फोडणी देऊन झालेली, त्यात मी पाणी पण टाकलं. त्याला थोडं ना पातळच ठेवावं लागतं कारण की पोळी टाकली ना की नंतर ते घट्ट होऊन जातं. आता या पोळीचे ना मी असे चौकोनी चौकोनी शेपमध्ये एवढ्या एवढ्या शेपमध्ये तुकडे करणार आहे आणि मग ते यात सोडणार आहे. तर हे बघा, हे असे चौकोन चौकोनी शेपमध्ये मी याला कट केलेत. आता हे सर्व ना वेगवेगळे करून यात टाकायचे. तर आता फायनली बनलेले आणि मी आज आहे ना साध्या बनवलेलं आहे. यात टमाटर वगैरे सुद्धा टाकतात बट मी नाही टाकलंय. मी खूप साधं सिम्पल फोडणी देऊन बनवलेलं आहे आणि मस्त झालेले आहेत, नॉर्मली छान झालेले आहेत. तर या ठिकाणी टाइम झालाय 10:48 आणि आता आलो आहे आम्ही घरी. आणि आज आहे ना आरवीनी या ठिकाणी वरण पातोड्या बनवल्या आहेत, ज्याला ती वरण बोलते. तर ती वरण चिखोल्या बोलते, वरण पातोड्याच बोलते पण त्याला नाव आहे असे वेगवेगळे चिखोल्या, अजून एक काही त्यांना हवे त्यांनी सांगितलं होतं पण मी विसरले. आणि मला ना खूप शंका येते, थंड हवेमुळे येत असेल. ठीक आहे, नाही येणार आणि ना याला मी पाणीपुरी सांगितली होती तर हा पाणीपुरी आज विसरून आलाय. तर गाईज मी पाणीपुरी विसरलोय, जाऊ दे उद्या उद्या खायला नाही. मन भरून तुला उद्या पाणीपुरी खायला नेलं असं त्याला म्हणायचं नाही, म्हणायचं या ठिकाणी वरण पातोडे आपण खाऊन घेऊ. मला शिंका काही येत नाही वाटतं आणि येड काय करतंय स्वतःला बघत बसले. तो आहे ना तिथं अर्थ आहे ना, स्वतःला बघत बसलेला आहे फ्रीज मध्ये. जर बरं वाटतं तसं बघितलं तुला तर या ठिकाणी माझं जेवण वगैरे झालंय. अँड गाईज एक सरप्राईज, अजून एक सरप्राईज म्हणजे तुम्हाला माहिती आहे सरप्राईज, तर उद्यापासून आरवीचा व्लॉगिंग चॅनलवर व्हिडिओ पडणार, चालू होणार आहे. मी जम्बलिंग मध्ये बोललो तर क्लिअर बोलतो, उद्यापासून आरवीच्या युट्यूब चॅनलवर देखील व्लॉग येणार आहे मित्रांनो. आणि ते व्लॉग बिलकुल मिस नका करू. संडेला पहिला व्लॉग येतोय आरवीचा, दिनांक दिनांक सांगतो तुम्हाला 25 डिसेंबर संध्याकाळी 7 आरोहीच्या चॅनलवर फर्स्ट व्लॉग येतोय. आणि 7 तिच्या चॅनलवर व्लॉग येणार आहे, डेली 7 संध्याकाळी आरोहीच्या चॅनलवर व्लॉग येणार आहे मित्रांनो. सो बिलकुल मिस नका करू. आता आरोही देखील व्लॉगर होणार आहे आणि मी आउटडोर व्लॉगिंग चालू करणार आहे मंडे पासून. तर चला मित्रांनो, याच बरोबर वेळ झाली या व्लॉग या ठिकाणी एंड करायची. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय, लव्ह यू, टेक केअर. आपला स्वॅग वाढत चालला जिथे जिथे पावला, मर्गिनीला फोड पहिली गाडीला भाव एकदम कडक, मराठी ऋषिकेश माझं नाव तर विकोरांचं बोलताना शिव आपले गाव.